हॅलो एव्हरीवन, कसे आहात? सर्व मस्त मजेत ना? सो आज भाऊबीजेचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मी माझी भाऊबीज मी कशी सेलिब्रेट केली हे तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला स्टार्ट करू. बस झाले, म्हणजे पिशवीच टाक त्याच्या, पूर्ण पिशवीच टाक पूर्ण त्यात. मला ती पिशवी पूर्ण या मोठ्या पिशवीत टाक. हाय ना, ते फटाके घेतले तेवढे बस आहेत. बस झालं. हा पिशवीच टाक ना त्यात, पिशवीच टाक. ए बाबू ऐक ना माझ, चल आता. तर आता सर्व फटाके घेऊन आम्ही चाललेलो आहोत आमच्या आत्याच्या घरी, माझ्या आत्याच्या घरी, मल्हारच्या आत्याजीच्या घरी. माझ्या घरापासून जवळच राहते, 2 मिनिटावरती. सो आम्ही आता तिच्या घरी चाललेलो आहोत भाऊबीज करण्यासाठी. दादा ताई वगैरे सर्व तिथेच येणार आहेत आणि आम्ही तिथेच भाऊबीज करणार आहोत. आत्यांनी जेवणासाठी बोलवलं आहे, जेवण करण्यासाठी. आम्ही चाळीत राहतो त्यामुळे चाळीतून असंच थोडंफार व्ह्यू असतं. आणि मल्हारने आता तिच्या फ्रेंडला घेतलेलं आहे, आज्ञाला सोबत. आणि आज्ञा आणि मल्हार आता आत्याकडे चाललेले आहेत, कारण आज्ञाची स्कूल फ्रेंड आहे, ती आत्याची शेजारी आहे, आत्याच्या बाजूलाच राहते. सो आज्ञा तिला भेटायला म्हणून तिथे चाललेली आहे. आम्हीच तिला घेऊन चाललो आहे, मुळात थोडं खेळतील पण आणि तेवढंच एन्जॉय पण करतील. सो चला आता आत्याच्या घरी जाऊया. मल्हारला पूर्ण रस्ते आता पाड झाले आहेत. स्वतःहून आत्याच्या घरी जायचंय म्हटलं की गल्ली दाखवतो. आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आत्याच्या घरी. ही माझी आजी आहे, आजी बसली आहे, मल्हारची पंजी आई. मल्हारचीच वाट बघत बसलेली. सकाळपासून तिने खूप फोन केले, कधी येत आहे कधी येत आहे. सगळं आवरे आवरेपर्यंत थोडा वेळ झाला. सो आता आम्ही आलेलो आहोत. जाई फ्रेंड आहे. तर आता आत्याच्या घरी आम्ही थोडा लेट झाला आम्हाला यायला. तर आत्या बोलली आधी जेवून घ्या आणि त्यानंतर भाऊबीज करू. सो सर्वांचं ऑलमोस्ट जेवण झालं होतं, आम्ही येऊन मग जेवण घेतलं. ही आज्ञाची फ्रेंड आहे स्कूलची आणि शेजारच्या घरातच राहते. आणि माझ्या बहिणीची मुलं आहेत श्रवण आणि रुद्र. सर्व भाऊबीज करण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत. खूप मस्तीखोर आहे आणि सगळे जेवण झाल्यावर सगळ्यांना फटाके फोडायला दिले मल्हारने आणलेले. छोटे छोटे फटाके होते, आपटे बॉम्ब वगैरे, ते सर्व त्यांना फोडायला दिले. मल्हार खूप खुश आहे, त्याला ही सर्व भावंड त्याची खूप आवडतात. आणि वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेलाच भेट होते त्यांची सर्वांची. तर आता सर्व आटपून आम्ही भाऊबीज करायला सुरुवात केली, कारण ताईला देखील जायचं होतं. ताई लांब राहते परेलला आणि बसचा संप होता त्या भाऊबीजच्या दिवशी. सो त्यामुळे ती ट्रेननी जाणार होती. तिथे ताई सर्वांना भाऊबीज करून घेत आहे. मल्हार पण बसला आहे. मल्हारचं चालू होतं की मला राखी बांधायची, त्याला रक्षाबंधनच वाटत होतं. सो त्याचं सारखं चालू होतं, मला राखीच बांधायची आहे म्हणून. सो आहे माझा भाऊ अभी आणि दीदीचा मामे भाऊ. माझ्या पाठून अभी आहे, त्यानंतर हा आहे श्रवण, मल्हार
आणि माझ्या दादाची मुलगी जाई आमच्या घरातली सर्वात छोटं मूल जाई आणि हा आमचा दादा अमोल दादा आणि हा रुद्र ताईचा मोठा मुलगा आणि हा मल्हार. सर्वांची पूजा वगैरे सगळं चालू होतं. छोट्यांनी सर्वांनी पेढे वगैरे खाल्ले पण आमच्या मोठ्यांना पेढे नको होते. मल्हारला पेढे खूप आवडतात पण ते आधी नाही नाही बोलायचं असतं तसं त्याचं सगळं चालू होतं. आणि पाया वगैरे सगळं पडून झाल्यावर बोलतो हिनी मला राखी नाही बांधली. आपण रक्षाबंधन करायला आलो आहे ना, मग हिनी मला राखी बांधली पाहिजे होती. त्यानंतर मी सर्वांना ओवाळून घेतलं, अभिपासून सुरुवात केली आणि मी ड्रेस घालून आली होती. सो आताचं चालू होतं की आजच्या दिवशी तू दिवाळीचे सर्व दिवस साडी घातलीस, आजच्या दिवशीच का ड्रेस घालून आली. तर तिला म्हटलं नाही मी पण नवीन कोरा ड्रेसच घालून आली, आज त्याची घडी मोडली आहे. सो म्हणून मी आज ड्रेस घातलाय म्हणून. आणि असं मी सर्वांना ओवाळून घेतलं एक एक करून. आणि आता वेळ आली गिफ्ट्स देण्याची. सो दादाने दादा दरवर्षी आम्हाला रक्षाबंधन आणि भाऊबीज आम्हाला साड्या आणतो. दोन साड्या आमच्या समोर ठेवतो आणि मग आम्हाला त्याचं चालू असतं की तुम्हाला जी हवी ती घ्या. आणि अभिनी पण मला साडी आणि पैसे दिले. त्यानंतर इथे संध्याकाळी माझ्या घरी भाऊबीज झाल्याच्या नंतर आम्ही प्रफुलच्या घरी आलो, मम्मींकडे आलो आणि तिथे आम्ही भाऊबीज साजरी केली. ताईंनी अतुलला प्रफुल्ला आणि मल्हारला धागा बांधून भाऊबीज केली. हे काही आमच्या माळेवे फॅमिलीनी जी भाऊबीज केली ह्यावर्षीची ते फोटो आहेत. कारण की व्हिडिओ नाही करायला मिळाला मला. सो जे फोटोज आहेत ते मी फक्त तुम्हाला पोस्ट केलेले आहेत पाहण्यासाठी. आणि छान मस्तपैकी भाऊबीज झाली आमची. मल्हार पण खूप खुश होता, अतुने त्याला मोठे पैसे दिले गिफ्टमध्ये. सो मल्हारचा एक वेगळा आनंद होता. त्यांनी छान, त्याला खूप आवडतं असं ओवाळून वगैरे घ्यायला. आणि रक्षाबंधन भाऊबीज खूप मस्त हॅपी असतो. आणि आमची अशी छान मस्त अशी भाऊबीज झालेली आहे यावर्षीची केली. आणि मग त्यानंतर आम्ही फटाके फोडायला म्हणून थोडंसं खाली आलो बिल्डिंगच्या खाली आणि आमच्या नाक्यावरती थोडेफार फटाके फोडले. आणि अशा प्रकारे भाऊबीज एन्जॉय केली, खूप मजा केली आणि अविस्मरणीय छान अशी भाऊबीज आमची झालेली आहे 2024 ची. आणि थोडासा एक राऊंड मारला जाता जाता बीकेसीला जिओ गार्डनच्या इथे अंबानींनी छान लाईटिंग केलेली आहे. सो तिथे आम्ही छान असं फोटोशूट केलं, व्हिडिओज केले आणि आम्ही एन्जॉय केला आजचा दिवस खूप छान पद्धतीने. 2024 ची ही दिवाळी छान लक्षात राहील. आम्ही मल्हारला मम्मीकडेच सोडलं होतं कारण की सकाळी दुसऱ्या दिवशी आम्हाला कामाला जायचं होतं. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाय बाय, नंतर भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.